हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण आपल्या पुस्तकातली जी पोएम आहे वेअर गो द बोट्स, होड्या कोठे जातात किंवा बोट कोठे जातात, ही कविता आपण आज समजून घेणार आहोत. मित्रांनो, सगळी कविता व्यवस्थित समजून घ्या. मी तुम्हाला यातील शब्दांचे मराठीतून अर्थसुद्धा सांगणार आहे, त्यामुळे सगळी कविता, सगळी पोएम जी आहे ती तुम्हाला समजून जाईल. पोएम म्हणजे कविता, ओके. तर आपण आता सुरुवात करूया. तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर ती वरती काढून ठेवा, म्हणजे काही शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहून घेता येतील. तर या ठिकाणी मी पहिली स्तांजा जी आहे, पहिलं स्तांजा म्हणजे कडवं, पहिले कडवे वाचतोय, ते नीट लक्ष द्या. डार्क ब्राऊन इज द रिवर, गोल्डन इज द सँड. डार्क ब्राऊन इज द रिवर, गोल्डन इज द सँड. इट फ्लोज अलॉंग फॉर एवर विथ ट्रीज ऑन एदर हँड. तर पहा, या ठिकाणी कठीण शब्द आहेत. डार्क ब्राऊन, डार्क ब्राऊनचा अर्थ होतो गडद तपकिरी. रिवर तर तुम्हाला माहिती आहे, रिवर म्हणजे नदी, गोल्डन म्हणजे सोनेरी आणि सँड म्हणजे वाळू. इट फ्लोज अलॉंग फॉर एवर. पहा आता, फ्लोज म्हणजे काय? वाहते. फ्लोज म्हणजे वाहते. आता एदर हा एक शब्द आहे नवीन तुमच्यासाठी. एदर, एदरचा अर्थ होतो दोन्हीपैकी प्रत्येक किंवा दोन्हीही, दोन्हीसुद्धा. तर आता अर्थ पाहूया. डार्क ब्राऊन इज द रिवर म्हणजे गडद तपकिरी नदी बनलेली आहे, नदी गडद तपकिरी आहे. गोल्डन इज द सँड, तिच्या काठावरची जी सँड म्हणजे वाळू आहे ती गोल्डन म्हणजे सोनेरी आहे. इट फ्लोज अलॉंग फॉर एवर, आणि ती सतत वाहत असते. विथ ट्रीज ऑन एदर हँड, दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि त्यांच्यासोबत ती वाहत असते. तर हे होतं पहिलं स्टँजा, पहिलं कडवं. काही मुलं बोट पाण्यामध्ये सोडत आहेत आणि त्यांच्या मनातील हे विचार आहेत. आता पहा, ग्रीन लीव्ज अ फ्लोटिंग. पहा, ग्रीन लीव्ज म्हणजे हिरवी पानं. ग्रीन लीव्ज म्हणजे काय? हिरवी पानं. फ्लोटिंग म्हणजे तरंगत आहेत. कासल्स हा एक शब्द आहे नवीन. कासल्स म्हणजे राजवाडा. फोम हा एक नवीन शब्द आहे. फोम म्हणजे फेस. बोट्स ऑफ माइन अ बोटिंग. बोटिंग म्हणजे पाण्यातून प्रवास करीत आहेत. माइन म्हणजे माझ्या. वेअर विल ऑल कम होम. होम म्हणजे घर आणि वेअर म्हणजे कोठे. पहा आता, ग्रीन लीव्ज अ फ्लोटिंग म्हणजे हिरवी पानं तरंगत आहेत. कासल्स ऑफ द फोम, फेस जो आहे ते फेस, फेसाला त्यांनी कासल्स म्हणजे राजवाडा म्हणलेला आहे. म्हणजे फेसा असा उंचवटे फेसाचे झालेले असतात आणि राजवाड्यासारखे त्या मुलाला ते दिसत आहेत. बोट्स ऑफ माइन अ बोटिंग, माझ्या बोटसुद्धा प्रवास करत आहेत पाण्यातून. वेअर विल ऑल कम होम, या घरी सगळ्या कोठे भेटतील किंवा घरी कोठे येतील सगळ्या. पुढे पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे ऑन गोज द रिवर अँड आउट पास्ट द मिल, अवे डाऊन द व्हॅली, अवे डाऊन द हिल. आणि ह्या सगळ्या ज्या बोट आहेत त्या सगळ्या नदीवरून तरंगत चाललेल्या आहेत. अवे डाऊन द व्हॅली म्हणजे दरीतून खाली त्या वाहत आहेत. अवे डाऊन द हिल, टेकडीवरून सुद्धा त्या खाली वाहत आहेत. पुढे काय झालेलं आहे? अवे डाऊन द रिवर, नदीतून खाली वाहत आहेत. अ 100 miles ऑर मोर, शेकडो मैल त्या पुढे पुढे वाहत चाललेले आहेत किंवा शेकडो मैल पुढे पुढे ते प्रवास करत आहेत. अदर लिटिल चिल्ड्रन, माझ्यासारखीच काही मुलं असतील किंवा इतर जी लहान मुलं आहेत. शॅल ब्रिंग्स माय बोट्स अशोर. अशोर हा नवीन शब्द आहे. अशोर म्हणजे किनारा. म्हणजे हा मुलगा इथून बोट सोडतोय, त्याला वाटते ह्या सगळ्या ज्या बोट आहेत त्या टेकडीवरून खाली चाललेल्या आहेत, नदीतून पुढे पुढे चाललेल्या आहेत, दरीतून खाली चाललेल्या आहेत. मग माझ्यासारखीच काही मुलं पुढं काय करत असतील? बोट पाण्यामध्ये सोडत असतील किंवा खेळत असतील. ते काय करतील? शॅल ब्रिंग माय बोट्स अशोर, त्या माझ्या बोट किनाऱ्याला आणतील असं या मुलाला वाटत आहे. असंच पाण्यात आनंद घेत आहे किंवा तुम्हीसुद्धा घेत असता, अशा पद्धतीने ही पोएम होती वेअर गो द बोट्स. तर मित्रांनो, ही कविता तुम्ही व्यवस्थित पुन्हा एकदा वाचायची आहे. रिसाईट म्हणजे काय करायचे आहे, सादर करायचे आहे आणि पाठ करायचे आहे.
अशा पद्धतीने ही कागदाची होडी सुद्धा तुम्ही एक बनवून पाहायची आहे. या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे अशा पद्धतीने ही कविता ही पोएम या ठिकाणी संपलेली आहे. थँक्यू.